नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा। पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना। कराड चिपळूण रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। बाबासाहेब पुरंदरे यांना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली। कोरेगाव शहरात नगराध्यक्ष चषक डे नाईट प्लॅस्टिक क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन। क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण। खटाव तालुक्यातील औंध ते वडज रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई। 5,40,000 मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल। सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमच्या आंदोलनाची चौकशीसुद्धा केली नाही, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांचा आरोप। कराड शहरातील कन्याशाळा परिसरात तुलसी विवाहानिमित्त केलेल्या फटाक्याच्या आतिषबाजीत झाडाला लागली आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। कराड तासोडे औद्योगिक वसाहतीतील रोडवर दुचाकी जळून खाक। महागाईच्या विरोधात कराड येथे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली जनजागृती रॅली। कराड एसटी कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात कराड कचेरीवर काढला दिंडी मोर्चा। विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना रुग्णालयातून सोमवारी मिळाला डिस्चार्ज। सातारा एसटी कर्मचाऱ्यांचे शासनाच्या विरोधात शहर बसस्थानकात मुंडन आंदोलन। सातारा जिल्ह्यात काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 29 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली। फलटण साखर कारखान्यातून ऊसाचे पैसे मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहार संघटना सज्ज। खेड ग्रामपंचायतीने डिफेन्स कॉलनीतील सांडपाण्याची केली व्यवस्था, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। लिमखिंडजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून सातारच्या दिशेने निघालेला टँकर सुरक्षा रेलिंगला धडकून चालक ठार। संगम माऊली येथे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे घेतले दर्शन।